गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये कोरोनामुळे अनेक कामं आणि मोठे सोहळे थांबले, त्यात चित्रपटसृष्टीतील महत्वाचा समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड देखील होऊ शकला नाही. मात्र 2020चा हा सोहळा 2021 मध्ये पार पडणार आहे आणि यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2020 मध्ये अनेक मराठी सिनेमांनी नॉमिनेशन्समध्ये आपलं नाव कोरलंय. मराठीमधील वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मराठी अभिनेता अभिनेत्री सिनेमा यांची नावं जाहीर झाली आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगरीमध्ये फते शिकस्त, आटपाटी नाईट्स, हिरकणी, आनंदी गोपाळ, गर्लफ्रेंड, स्माइल प्लीज या सिनेमांची नावं आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगरीमध्ये अमय वाघ, अंकुश चौधरी, भालचंद्र कदम, दीपक डोबरियाल, प्रणव रावराणे, ललित प्रभाकर यांची नावं आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये भाग्यश्री मिलिंद, मृण्मयी देशपांडे, मुक्ता बर्वे, नंदिता पाटकर, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रींची नावं आहेत. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये फते शिकस्तसाठी दिग्पाल लांजेकर, आटपाटी नाईटसाठी नितीन सुपेकर, हिरकणीसाठी प्रसाद ओक, गर्लफ्रेंडसाठी उपेंद्र सिधे, आनंदी गोपाळ या सिनेमासाठी समीर विद्वांस आणि स्माइल प्लीज या सिनेमासाठी विक्रम फडणीस यांची नावं आली आहेत. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये देखील अनेक नामांकन आहे. विशेष म्हणजे यावर्षी या सोहळ्यासाठी अमय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांनी अँकरिंगची धुरा सांभाळली आहे. नुकतीच या सोहळ्याची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. प्लॅनेट मराठी प्रस्तुत हा पुरस्कार सोहळा 14 मार्च 2021 कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता बघायला मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी कोण या पुरस्कारावर आपलं नाव कोरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी. नाव काय म्हणला महाराज? वसंत बापूसाहेब खाटमोडे. येत्या 20 दिवसात तुमचा विवाह होण्याचा बेत आहे. माझं भविष्य सांगा ना. हो तेच राहू द्या, माझं सांगा. मी आबासाहेब माने. अरे आब्या, ए बाबा, तुझं लगीन झालंय ना. तर मर यायला कोंबडच देईन बघ. त्या परीस तेच कोंबड, त्याला खायला घाला, अंगाला तो लागेल जरा. अहो मंडळी ऐकलं का, आपलं वशाचं लग्न आहे. कशी दिसते? चिकडी दिसते. वैरी सुंदरी. आज बारीक दिसत आहे. आपल्या प्रेमाचा माणूस आपल्याला हमेशा बारीकच दिसतो. प्रहर बदलला की तोफ वाजते. ही तोफ नाही, हाक आहे एका आईची. एक डाव सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झालं की सूर्योदयानंतर उघडत्यात. माझं बाळ एकलं आहे घरलं.